किचन रायडर या चॅनल यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो. आज आपण बनवणार आहोत कॉम्प्लिमेंटरी रेसिपी कोशिंबीर. कोशिंबीरसाठी लागणारं साहित्य, आपण अर्धा किलो दही घेतला आहे, त्यानंतर एक वाटी साखर, त्यानंतर आपण घेतले आहेत डाळिंबचे दाणे, दोन छोटे कांदे, एक टमाटर, त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या, थोडीशी आपण घेतली आहे कोथिंबीर आणि चवीनुसार नो. आता आपण बनवूया कोशिंबीर. आता आपण यात घालणार आहोत साखर, चवीनुसार साखर घालायची मित्रांनो, कमी अधिक गोडसाठी. त्यानंतर फेटरने अगदी व्यवस्थितपणे दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आपलं दही व्यवस्थितपणे फेटलं गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी, अगदी सॉफ्टपणे दही व्यवस्थित फेटलं गेलेलं आहे. आता आपण यात बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत. आता आपण यात घालणार आहोत बारीक चॉप केलेला आपला कांदा, त्यानंतर टमाटर, बारीक हिरवी मिरची, त्यानंतर कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे. त्यानंतर आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ. हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत, त्यासाठी आपण परत हे फेटणार आहोत, ज्याच्याने हे सगळं व्यवस्थित एकजीव होऊन जाईल. एक मिनिट ते 45 सेकंद आपण हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून याची कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित होईल आणि सर्व मिश्रण जे ते त्यात पूर्णपणे एकजीव होईल. फॅटर किंवा रही देखीलचा आपण वापर करू शकतो, माझ्याकडे फॅटर उपलब्ध आहे त्यामुळे मी फॅटर यूज केलेला आहे. दही घेताना आपण प्युअर दहीच घ्यायचं आहे मित्रांनो, नाहीतर दही जरा जास्तच आंबट होतं, त्याच्यामुळे मी प्युअर दही घेतलेलं आहे. आपलं सर्व मिश्रण अगदी व्यवस्थितपणे यात मिक्स झालेलं आहे आणि आपली कोशिंबीर देखील व्यवस्थितपणे तयार झालेली आहे. आता अशा पद्धतीनं आपली कोशिंबीर तयार आहे मित्रांनो. अशाच नवनवीन रेसिपींचा आनंद घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायचं बटन विसरू नका.